थकित ऊस बिल न देणाऱ्या कारखान्यांच्या विरोधात अखिल भारतीय किसान सभेच्या वतीनं 10 फेब्रुवारी रोजी मंद्रूप इथं शेतकऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आलाय. थकित ऊस बिल न देणाऱ्या कारखान्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करून न्यायालयीन लढाई लढण्याचा निर्धार अखिल भारतीय किसान सभेच्या वतीनं करण्यात आलाय. याबाबत विचारविनिमय करण्यासाठी 7 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता मंद्रूप येथील मळसिद्ध मंदिर इथं शेतकऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आल्याची माहिती संजय बिराजदार यांनी पत्रकार परिषदेत दिली. ज्या शेतकऱ्यांचे धनादेश त्या ठिकाणी पडलेले नाही त्या सर्व शेतकऱ्यांना एकत्रित घेऊन या सदर कारखानदाराच्या विरोधामध्ये हलगी संवाद मिरवणूक काढून आमचं तुम्ही अगदी चांगलं केलेलं आहे हे त्याला संदेश हलगी सहित आम्ही काढून मिरवणुकीसह फौजदारी गुन्हा दाखल करू आणि प्रसंगी ज्यावेळी पोलीस प्रशासनाकडनं जर आम्हाला मदत कमी मिळाली तर न्यायालयीन लढाई देखील लढू. या पत्रकार परिषदेला मंद्रूप शहराध्यक्ष जावेद आवटे, पैगंबर नदाफ, मुंजप्पा कोले, विश्वनाथ जोकारे, तम्माराव बगले, संजय कोले, शंकर कर्ते आदींची उपस्थिती होती. आणि अतिवृष्टीमध्ये सापडलेले एवढ्यातच आमचं एवढं प्रसंग कठीण आहे की आत्महत्या करावं किंवा बिल घ्यावं ते दोनच प्रश्न आपल्या समोर उभे राहिलेले. त्यापेक्षा बोलणं सुद्धा आम्हाला आता आमचा जीव राहिलेले नाही आणि हे बिल नाही जरी मिळालं नाही मिळालं तर आत्महत्या आपलं हे एक शेतकऱ्यांचं शेवटचं दक्षिण सोलापूरचं हे आत्महत्या शेतकरी म्हणून पेपरला येईल.